Array functions and operations varil spoken tutorial madhe aaple swagat aahe. Ya tutorial madhe aapan shiknar ahot OM shell ani array construction functions kase vaprave. Vectors ani matrices var arithmetic operations kase karave. Array conversion functions kase vaprave. हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी ओपन मॉडलिका 1.9.2 आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 आणि जीएडिट वापरत आहे. विंडोज वापरणारे जीएडिट ऐवजी नोटपॅड सारखे कोणतेही टेक्स्ट एडिटर वापरू शकतात. हे ट्यूटोरियल समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला मॉडलिका मध्ये फंक्शन आणि ऍरे डिक्लेरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पूर्वापेक्षित ट्यूटोरियलचा आमच्या वेबसाइटवर उल्लेख केला आहे, कृपया त्यामार्फत जा. आता ओएम शेल बद्दल अधिक जाणून घेऊ. ओएम शेल हा इंटरॅक्टिव्ह कमांड लाइन टूल आहे. हा ओपन मॉडलिकाचा एक भाग आहे. ओपन मॉडलिका कंपाइलर ओएम शेल मध्ये टाइप केलेल्या कमांड्स द्वारे वापरला जाऊ शकतो. हे क्लासेस लोड करण्याकरिता आणि ते सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. फंक्शन्स ना ओएम शेल मध्ये देखील कॉल केले जाऊ शकतात. आता आपण ओएम शेल सादर करण्यासाठी पॉलीनोमियल इव्हॅल्युएटर यूजिंग वेक्टर्स आणि फंक्शन टेस्टर नावाचे क्लासेस वापरणार आहोत. मागील ट्यूटोरियल मध्ये ह्या क्लासेसची चर्चा झाली आहे. ह्या क्लासेस बद्दल अधिक माहितीसाठी कृपया पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्स पहा. ह्या ट्यूटोरियल मध्ये वापरण्याजोगे सर्व कमांड्स ओएम शेल commands.txt नावाच्या फाइल मध्ये उपलब्ध आहेत. आपण आमच्या वेबसाइटवर सर्व कोड फाइल्स शोधू आणि डाउनलोड करू शकता. कृपया सुलभ प्रवेशासाठी या सर्व कोड फाइल्स एका डायरेक्टरी मध्ये सेव्ह करा. आता मी ओएम शेल सुरू करते. Ubuntu operating system वर OM shell उघडण्यासाठी लॉन्चरच्या डावीकडे शीर्षस्थानी डॅश होम आयकॉन वर क्लिक करा. सर्च बार मध्ये OM shell टाइप करा. OM shell आयकॉन वर क्लिक करा. विंडोज मध्ये आपल्याला स्टार्ट मेन्यू मध्ये आयकॉन सापडेल. आता आपण काही उपयोगी कमांड्स विषयी शिकू. प्रथम जेथे तुम्ही om shell commands.txt नावाची टेक्स्ट फाइल सेव केली आहे तेथे जा आणि ती उघडा. लक्षात घ्या की या फाइल मध्ये या ट्यूटोरियलशी संबंधित सर्व कमांड्स आहेत. म्हणूनच आपल्याला जेव्हाही शंका असेल तेव्हा या फाइलचा संदर्भ घेऊ शकता. आता मी om shell वर जाते. cd open आणि close parenthesis टाइप करा. कमांडच्या निष्पादनाने निर्माण झालेले रिझल्ट प्रदर्शित करण्यासाठी एंटर दाबा. हा सध्याच्या डायरेक्टरीचा पाथ प्रिंट करतो. आता आपण सध्याच्या डायरेक्टरीचे स्थान त्या ठिकाणी बदला जिथे आपण कोड फाइल सेव्ह केलेली आहे. मी माझ्या सिस्टमवर डायरेक्टरी बदलते. टाइप करा cd ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस डबल कोट्स मध्ये पाथ निर्दिष्ट करा. एंटर दाबा. लक्षात घ्या विंडोज पाथ मध्ये फॉरवर्ड स्लॅश आणि उबंटू मध्ये बॅकवर्ड स्लॅश वापरले जातात. विंडोज वापरणारे या वस्तुस्थिती बाबत सावध असणे आवश्यक आहे. आता पॉलीनोमियल इव्हॅल्युएटर यूजिंग वेक्टर्स फंक्शन लोड करू. टाइप करा लोड फाइल पॅरेंथेसिस मध्ये डबल कोट्स मध्ये Polynomial Evaluator Using Vectors .mo. लक्षात घ्या f हे लोड फाइल कमांड मध्ये अपर केस आहे. .mo फाइल्सच्या एक्सटेंशन सह क्लास किंवा मॉडेल फाइल्स लोड करण्यासाठी या कमांडचा वापर केला जाऊ शकतो. एंटर दाबा. फाइल आढळल्यास om shell हे ट्रू परत करतो. आता आपण हे फंक्शन परस्पर रित्या कॉल करू. पॉलीनोमियल इव्हॅल्युएटर यूजिंग वेक्टर्स च्या आर्ग्युमेंट सह 10 टाइप करा. एंटर दाबा. हा कमांड 10 युनिट्स चे इनपुट आर्ग्युमेंट घेतो आणि रिझल्ट प्रदर्शित करतो. आता मी फंक्शन टेस्टर क्लास लोड करते.
Load file type kara. Open ani close parenthesis. Double quotes madhe function tester dot mo. Enter daba. Ata apan function tester class simulate karu. Type kara simulate parenthesis madhe function tester comma start time equals 0. Stop time equals 1. Enter daba. Simulation आता पूर्ण झाले आहे. Function tester class मधून variable z plot करू. Type करा plot parenthesis मधे curly braces मधे z आणि enter दाबा. हा command variable z विरुद्ध time चा एक plot बनवतो. आता मी slides वर पुन्हा जाते. Array construction functions दिलेल्या आकाराचे arrays तयार करण्यासाठी वापरले जातात. आता आपण काही array construction functions वर एक नजर टाकू. आपण om shell वापरून त्यांचा सराव करू. Fill हे function सर्व समान element सह array तयार करण्यासाठी वापरले जाते. Fill साठी syntax दर्शविल्याप्रमाणे आहे. प्रथम argument number दर्शवतो जो array भरतो. उर्वरित arguments प्रत्येक dimension चा आकार दर्शवितात. Zeros हे शून्यासह array तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे एक function आहे. Zeros function साठी syntax दर्शविल्याप्रमाणे आहे. Arguments array च्या प्रत्येक dimension चा आकार दर्शवितात. Identity function एक identity matrix तयार करतो. हे एक argument घेतो जो दोन्ही डायमेंशन से आकार दर्शवितो. आता मी om shell वापरून हे फंक्शन्स प्रदर्शित करते. मी om shell वर परत जाते. टाइप करा fill parenthesis मध्ये 5,2,2. हे कमांड 5 सह त्याच्या सर्व एलिमेंट्स चे 2x2 मॅट्रिक्स तयार करते. पहिले arguments array मध्ये टाकले जाणारे element दर्शवितो. 2 हा पहिल्या dimension चा आकार दर्शवितो. आणि तिसरे argument 2 हे दुसऱ्या dimension चा आकार दर्शवते. आता enter दाबा. Result अपेक्षेप्रमाणे आहे. Curly braces च्या एका संचासह elements row दर्शवते. म्हणूनच या मॅट्रिक्स मध्ये दोन रोज आणि दोन कॉलम्स आहेत. आता आपल्या सर्व 0 एलिमेंट सह 2x2 मॅट्रिक्स तयार करण्यासाठी zeros फंक्शन वापरू. टाइप करा zeros parenthesis मध्ये 2,2 आणि एंटर दाबा. रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे. आता आयडेंटिटी फंक्शन वापरून पाहू. टाइप करा आयडेंटिटी ऑफ 3. हे एक identity matrix तयार करते, जैसा आकार 3x3 आहे. आपण arithmetic operations देखील करू शकतो, आणि om shell मधे assignment statements वापरू शकतो. दोन matrix तयार करू, आणि त्यावर arithmetic operations सुरू करू. टाइप करा a colon equals square brackets मधे 1,2 semicolon 3,4. रो मध्ये एलिमेंट्स वेगळे करण्यासाठी कॉमा वापरला जातो. तर सेमीकोलन हा रोज वेगळे करण्यासाठी वापरला जातो. आता एंटर दाबा. टाइप करा p कोलन इक्वल्स आयडेंटिटी ऑफ 2. हे 2x2 आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवते. आता a आणि b वर अरिथमेटिक ऑपरेशन्स सुरू करू. टाइप करा a plus b आणि एंटर दाबा. हे मॅट्रिक्स एडिशन दर्शवते. टाइप करा a asterisk b. हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करते. एंटर दाबा. टाइप करा a dot asterisk b आणि एंटर दाबा. हे दोन मॅट्रिक्सचे एलिमेंट ने मल्टिप्लिकेशन करते.
लक्षात घ्या ओएम शेल मध्ये वापरलेल्या डेटा टाइप से वेरिएबल्स परिभाषित करणे आवश्यक नाही. आता मी पुन्हा स्लाइड वर जाते. रिडक्शन फंक्शन्स इनपुट म्हणून एरे घेतात आणि आउटपुट म्हणून स्केलर परत करतात. मिन हे एक फंक्शन आहे जे एरे मध्ये सर्वात कमी व्हॅल्यू परत करतो. त्याचप्रमाणे मॅक्स फंक्शन एका एरे मध्ये सर्वात मोठी व्हॅल्यू परत करते. सम सर्व एलिमेंट्सची बेरीज परत करते आणि प्रॉडक्ट सर्व एलिमेंट्सचे प्रॉडक्ट परत करते. हे फंक्शन दाखवण्यासाठी मी ओएम शेल वर जाते. मी एक नवीन मॅट्रिक्स तयार करते. x colon equals square brackets मध्ये 3,4 semicolon 5,6. x ची कमीत कमी व्हॅल्यू मिळवण्यासाठी min of x टाइप करा. एरे x मधील सर्वात मोठी व्हॅल्यू मिळवण्यासाठी max of x टाइप करा. त्याचप्रमाणे सर्व एलिमेंट्सची बेरीज मिळवण्यासाठी sum of x टाइप करा. आणि वैयक्तिक एलिमेंट्स min एरे x चे प्रॉडक्ट मिळवण्यासाठी product of x टाइप करा. पुन्हा एकदा मी स्लाइड्सवर परत जाते. आता आपण वेगवेगळ्या फंक्शन्स बद्दल चर्चा करू जे इनपुट म्हणून एरे घेतात. abs हे फंक्शन आहे जे आपल्या सर्व एलिमेंट्सच्या ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज सह एरे परत करते. साइज प्रत्येक डायमेन्शनच्या आकारासह एक वेक्टर परत करते. ndins एरे मध्ये डायमेन्शन्सची संख्या परत करते. यासह आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. या ट्यूटोरियल मध्ये आपण एरे फंक्शन्स परस्पर रित्या सादर करण्यासाठी ओएम शेल वापरले आहे. हे फंक्शन्स मॉडेलिका लँग्वेज स्पेसिफिकेशन से भाग आहेत. म्हणूनच ओएम एडिट मध्ये क्लासेस लिहिताना याचा वापर करता येईल. असाइनमेंट म्हणून एरे साठी एबीएस एनडिन्स आणि साइज फंक्शन्स लागू करा. दुसरे म्हणजे आम्ही बऱ्याच फंक्शन्स साठी 2 डायमेंशनल एरे किंवा मॅट्रिक्स आर्ग्युमेंट म्हणून वापरले आहे. एक असाइनमेंट म्हणून 3 डायमेंशनल एरेज सह हे सर्व फंक्शन्स लागू करा. खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा. हे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट सारांशित करते. आम्ही स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालवितो, प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले प्रश्न असल्यास कृपया नमूद केलेल्या वेब पेजला भेट द्या. आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांची कोडिंग समन्वयित करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही कमर्शियल सिम्युलेटर लॅब्स स्थलांतर करण्यास ओपन मॉडलिकाला मदत करतो. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी एमएचआरडी भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. त्यांच्या समर्थनासाठी आम्ही ओपन मॉडलिकाच्या विकसनशील टीमचे आभारी आहोत. धन्यवाद.